तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी प्रमोद जाधव, माझे कोकण न्यूज चॅनलमध्ये आज आपण खास बातचीत करणार आहोत. रणधुमाळी नगरपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील मांडगाव विकास आघाडीचे उमेदवार सचिन शेठ बोंबले यांच्याशी. सचिन शेठ बोंबले हे प्रभाग क्रमांक 14 मधून मांडगाव नगरपंचायतची नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत. सर्वप्रथम मी त्यांना माझे कोकण टीमकडून त्यांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जे प्रश्नार्थक वाक्य करून आपली त्यांची बातचीत करू या पुढे की सन्माननीय सचिन शेठ बोंबले, आपण मांडगाव नगरपंचायतीची नगरसेवक पदाची 14 नंबर वार्डमधून निवडणूक लढवत आहात. नेमके कोणते मुद्दे आहेत, कोणते रखडलेले प्रश्न आहेत या प्रभागामध्ये की ज्यांना तुम्ही हात घालत मतदाराच्या तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केले असं तुम्हाला वाटते? खरं तर मांडगाव नगरपंचायतीमध्ये 2016 मी याच्या अगोदर निवडून आलो होतो. पहिले वार्ड क्रमांक 9 मी नगरसेवक होतो आणि मांडगाव नगरपंचायतीमध्ये गेले 5 जर आपण जर बघितला बरेचसे प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे नाना नानी पार्कचा. नाना नानी पार्क करून सुद्धा अद्याप तो प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. जागेचा वाद त्याच्यावरून चालू आहे. दुसरा प्रश्नाचा दुसरा मुद्दा तुमचा राहिला नाट्यगृहाचा. नाट्यगृहाचा आज जर बघितला तर नाट्यगृहाचा प्रश्न अजून वर्क ऑर्डर देऊन आज गेले 3 झाली तरीसुद्धा काम अजून होऊ शकलं नाही. आणि या मांडगावचा जर ह्याचा कचऱ्याचा प्रश्न बघितला, आज जरी तुम्ही मॉरबा रोडवरून येताना निजामपूर रोडवरून येताना किंवा कची रोडच्या कुठल्याही बाजूनी येताना मालवणच्या हायवेच्या बाजूनी येताना कचऱ्याचे तुम्हाला ढिकच्या ढिक साम्राज्य भेटेल. परंतु मालगाव नगरपंचायतीमध्ये एक कोटीचा टेंडर आलेला आहे स्वच्छतेवर टेंडर काढून सुद्धाही आज मालगाव आपल्याला बघितला तर स्वच्छ होऊ शकलेलं नाही आहे. आज जर तुम्ही जर ड्रेनेज लाईनचा प्रश्न बघितला गटाराचा प्रश्न पण आज बरेचसे जर पावसाळा आला तर पुन्हा मालगाव हा गटाराने पूर्ण कुटुंब भरलेला आहे. आणि हे टेंडरच्या नावाने जर आपण बघितला आज मांडगाव नगरपंचायतीने 15-15, 20-20 लाख रुपये गटार साफ करायचे टेंडर घेतात. परंतु टेंडर घेऊन सुद्धा आज गटार पूर्ण साफ होऊ शकले नाही. आज आमच्या मांडगाव विकास आघाडीमधून आम्ही एक जनतेला एक सामोरे जात आहोत की तुम्हाला आम्ही स्वच्छ व सुंदर एक मांडगाव पूर्ण करायचा संकल्प आमचा एक आहे. आज आम्ही नगरपंचायतीमधून अध्यापन मांडगाव विकास आघाडीमधून आम्ही जर बघितला तर आज स्वच्छ मांडगाव करू शकतो. आज लायकी काही ठिकाणी आज 90 लाखाचे केंद्र शासनाकडून लायकीचं टेंडर आलेलं आहे. बरेच ठिकाणी विभागामध्ये लाईटचे पण आज प्रश्न बघितले तर होऊ शकले नाही आहेत. आणि दुसरा प्रश्न राहिला अनधिकृत बांधकामाचा. 116 बिल्डिंगवरचे लोकांवर अन्याय झालेले आहेत. ते 116 बिल्डिंग जे आहेत आज अधिकृत होऊ शकले नाही. ते अधिकृत करण्याचा प्रश्न मांडगाव विकास आघाडी करून आम्ही देऊ. आज जनतेची एक दिशाभूल झालेली आहे की आम्ही गेले 5 याच्या आधी ग्रामपंचायत असं त्यांना आम्ही सत्ता दिली. आज परत ह्यांना उद्या आम्ही सत्ता देऊ. परंतु ह्यांना सत्ता देऊन जनतेची विकास कामं काही झालेली नाही आहेत, उलट जनतेवर अन्याय झालेले आहेत. आज 116 बिल्डिंगमध्ये जे गोरगरीबचे जे जनतेने जे फ्लॅट घेतलेले आहेत बिचाऱ्यांना त्यांना आज हायकोर्टातून नोटीस देऊन त्या बिचाऱ्यांना काही रोजीरोटी काय लोकांची असेल त्यांना 20-20, 50-50 हजार रुपये देऊन कोर्टामध्ये आज जावं लागेल. काही जणांची तर उपासमारी चिवी आलेले अशी परिस्थिती आज मांडगाव नगरपंचायतीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि आज झालं प्रभाग क्रमांक 14 माझा जुना वर्ड 9 होता, आज प्रभाग क्रमांक मी 14 उभा राहत आहे. आज प्रभाग क्रमांक 14 माझा काही संबंध नसताना मी आज तिथं सायक्लोन आला असताना त्या विभागामध्ये आज सायक्लोन आल्यानंतर जवळजवळ 15 या मांडगाव नगरपंचायतीमध्ये लाईट नव्हती. परंतु ह्या विभागामध्ये लाईट आणण्याचं काम आणि लोकांनी जी पत्रे तुटलेली होती लोकांची काही घरं उद्ध्वस्त झाली होती ते सुधारण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलेलं आहे. असं काम केलेलं आम्ही बोलून दाखवत नाही आहे. परंतु जास्तीत जास्त जो काम आहे ते काम करण्याची आमची पद्धत आहे. कारण काम करून आम्ही बोलत दाखवत नाही, जास्त काम करू हे लोकांना माहिती आहे. आणि ह्याच्या आधीचे जे प्रभाग क्रमांक जे 14 जे नगरसेवक होते त्यांची मिसेस होती नगरसेविका, आज ते त्यांची मिस्टरच नगरसेवकामध्ये फॉर्म भरत आहे. गेले 5 ह्या मांडगाव नगरपंचायतीमध्ये जाऊन द्या या प्रभागामध्ये त्यांनी कधी तोंड टाकलेलंच नाही आहे. मी ना हे जनताच ठरवून दाखवणार आहे की काय करायचं काय नाही. मी तर पॅम्पलेटमध्ये सरळ लिहून दिलेलं आहे तुम्हाला 5 जो तोंड दाखवलेला नगरसेवक पाहिजे की वर्षाचे 12 सतत 24 सेवा करणारा नगरसेवक पाहिजे. आज जनतेला माहिती आहे कोण काम करते कोण नाही काम करत आणि जनताच ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. आणि ह्याच्या पुढे काय करायचं काय नाही हे जनताच ठरवलं. आता येणाऱ्या 18 मंगळवारी इलेक्शन आहे. इलेक्शनची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 आहे. आणि माझी निशाणी ही कबशी आहे आणि 1 नंबरचा बटन कबशी आहे. बशीवर मला
पटनावर बोट दाबून मला बहुमताने मला विजय करा एवढंच तुम्हाला मी सांगतो. तर हे होते आज आपण ज्याच्याशी खास बातचीत केली प्रभाग क्रमांक 14 मधील मांडगाव विकास आघाडीचे कपबशी निशाणे घेऊन उभे असलेले सचिन शेठ बोंबले यांनी या आपल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्यांची कुठली नक्की ध्येय धोरण आहे त्याबाबत आपल्याशी खास बातचीत केलेली आहे. व्हिडिओ संदर्भात कमेंटद्वारे तुमचे मत मांडा आणि व्हिडिओला लाईक करा.